आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र बाहेर निघालाय. आलोच. बिट्टीच्या शाळेच्या ऍडमिशनच करायला निघालास का? कोणी काही शिकणार वगैरे नाही. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होत नाही हे आपल्या पैठणकरांकडे बघून कळायला लागले मला. काय झालंय? तू असं चिडलायस का? मी चिडलोय? सॉरी नंदाई, पण मी नाही चिडलोय. हल्लीनं मला चिडण्याचा सुद्धा कंटाळा यायला लागलाय. रुद्र, कारण एखादा माणूस एखादी चांगली गोष्ट करत असेल ना, तर त्यात आडकाडी घालण्याची सवय झाली आहे पैठणकरांना. काय झालंय नक्की? मला सांगशील का? मी तुला मदत करू शकेन रुद्र. एखादी व्यक्ती मदत करणारी असेल आणि 10 माणसं विघ्न आणणारी असतील तर काय उपयोग आहे नंदाई त्या मदतीचा? काय झालंय रुद्र? बिट्टी कियानच्या शाळेत जाणार हा माझा निर्णय सोहा वहिनीला नाही पटला आणि तिने घरात गोंधळ घातला. अरे पण ह्याने तिला समज दिली नाही का? हे चांगल्या गोष्टीला कधीच विरोध करणार नाही. नंदाई, राजन काकांनीच मला माझा निर्णय मागे घ्यायला लावला. काय करशील अगं? त्या बिट्टीला, त्या एवढ्याशा छोट्याशा मुलीला शिक्षण देण्याचा माझा निर्णय इतका चुकीचा आहे? इतकं चुकीचं वागतोय मी? नाही, मला कळत नाहीये. जाऊ दे. कसा केक खात होत असतो? हा, तुझे सगळे हात घाण झाले होते. शी, कोणी शिकवलं की अंदुला हे सगळं? बिट्टीने. ती म्हंटली हाताने केक खाल्ल्यावर मज्जा येते. गॉड, ही बिट्टी डोक्यावर चढून ठेवलं हिला सगळ्यांनी. आणि काय रे, तिने सांगितलं आणि तू ऐकलंस? तुझ्या शाळेची एवढी फीस भरते मी, तुला तुझी अक्कल नाहीये का? हा, डॅड सारखा नको वागूस, फेल होशील लाईफ मध्ये. पुन्हा जर तिच्या सोबत खेळताना दिसलास तर. सोहा, लहान आहे तो, काय कळतं त्याला? त्याला कळत नाहीये ना, म्हणूनच त्याला शिकवतीये मी. कारण तुम्ही तुमच्या बिट्टीला डोक्यावर चढून ठेवलंय, पण मी माझ्या सणला मॅनर शिकवणार. बिट्टीला सुद्धा वळण लागावं म्हणून रुद्र तिला शाळेत घालत होता ना, पण तुम्हाला ते मान्य नाहीये. आय न्यू इट, तुम्ही रुद्राची वकिली करायला येणार. आय न्यू इट. सोहा, काय झालंय? कसले वाद सुरू आहे? कियान, खाली जा बाळा खेळायला. काय झालं रेवती? अगं तू सांग ना हिला, रुद्रने घेतलेला बिट्टीला शाळेत घालण्याचा निर्णय योग्यच आहे ना? अगं सगळ्या माणसांना जर समान संधी मिळत असेल तर त्यात गैर काय? राजन भाऊजी रुद्रला ऐकवत होते ना, तेव्हा तू नव्हतीस नंदिनी इथे. नाहीतर असं तू बोलली नसतीस. आणि प्रश्न संधीचा नाही, स्टेटसचा आहे. मुळात ती बिट्टी गौरीची मुलगी आहे, ती गौरी करेल ना काय करायचंय काय करायचं नाहीये ते. अगं तू आणि रुद्र का पडताय या सगळ्यात? हो, सॉरी सॉरी सॉरी. अगं मी विसरलेच, तुला तर दुसऱ्यांची मुलं चोरायची सवय आहे ना. जसं माझ्या रुद्रला माझ्यापासून तोडलंस. बोलतेस तू रेवती? खरं तेच बोलतीये मी. मी इथे नसताना माझ्या रुद्राला माझ्यापासून तोडलंस, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस. तुमचा दुसऱ्यांची मुलं चोरण्याचा गुण माझ्या रुद्राच्याही अंगी आला. माझ्यासोबत जे केलं ते गौरी सोबत करणार आहात का तुम्ही? हात जोडते नंदिनी मी. दुसऱ्यांची मुलं चोरणं बंद कर. तुझं अजूनही समाधान झालं नाही का रुद्राला माझ्यापासून तोडून? लोकांना सुखाने जगू दे. जसं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तसं दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेस का?
रियांच्या शाळेत जाणार हा माझा निर्णय सोहा वहिनीला नाही पटला. त्या बिट्टीला, त्या एवढ्याशा छोट्याशा मुलीला शिक्षण देण्याचा माझा निर्णय इतका चुकीचा आहे. तुला तर दुसऱ्यांची मुलं चोरायची सवय आहे ना. जसं माझ्या रुद्रला माझ्यापासून तोडलंस, मी इथे नसताना माझ्या रुद्रला माझ्यापासून तोडलंस, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस, तुमचा दुसऱ्यांची मुलं चोरण्याचा गुण माझ्या रुद्राच्याही अंगी आला. माझ्यासोबत जे केलं ते गौरीसोबत करणार आहात का तुम्ही? हात जोडते नंदिनी मी. दुसऱ्यांची मुलं चोरणं बंद कर. तुझं अजूनही समाधान झालं नाही का रुद्राला माझ्यापासून तोडून? जसं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तसं दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेस का? बाकीचे तसा विचार करत नसली ना तरी तो त्यांना करायला लावशील. गप्परा. डॉक्टर, हिला हॉस्पिटल मध्ये वगैरे शिफ्ट करावं नाही लागणार ना? नाही नाही, प्रायमरी मेडिकेशन दिले मी त्यांना, त्याने बरं वाटेल त्यांना. डॉक्टर, साधारण कधीपर्यंत शुद्धीवर येतील या? जरा डोक्याला मार लागलाय ना त्यामुळे थोडा वेळ लागेल, पण येईन त्याला शुद्ध, टेन्शन नका घेऊ. थोडा मीन्स किती? आज येतील ना शुद्धीवर? अहो ते तसं सांगता येणार नाही, पण बाय द वे त्यांना कसला काही त्रास, म्हणजे वर्टिगो, चक्कर येणं, गरगरणं, बीपी वगैरे असा काही त्रास त्यांना? नाही नाही, मी तर नाही पाहिलं कधी असं. डॉक्टर, आईला कशामुळे चक्कर आली असं? कदाचित स्ट्रेस, म्हणजे स्ट्रेसमुळे असं होऊ शकतं. त्यांना कसं काही स्ट्रेस वगैरे का? स्ट्रेस नाही ना, तिला कशाला काय, ती तर मजेत असते इथे. मेड कडनं पाणी सांडलं असेल आणि त्यावरून घसरून पडली असेल, हो नाही? हो, तसंच झालं असणार. ही गौरी कामं बरोबर करत नाही. तिथे पाणी नव्हतं सांडलं आणि मी तिथे लादी पुसायला पण नव्हते गेले. मला नाही माहिती त्यांना चक्कर कशी आली ते. ओके ओके, नो प्रॉब्लेम, लिव्ह इट. हे बघा, टेन्शन घेऊ नका आणि काही मेडिसिन्स मी त्यांना लिहून देतो, ती शुद्धीवर आली की त्यांना द्या. ओके, आणि संध्याकाळपर्यंत त्यांना शुद्ध नाही आली तर मला कॉल करा. ओके, चला काळजी घ्या त्यांची. चलो बेटा. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर, डॉक्टर. हा, येस. साधारणपणे कधी शुद्ध येईल नंदिनीला? हो, खरंच काही सांगता नाही येणार, पण इट्स टोटली डिपेंड ऑन पेशंट. तरी तुम्ही काळजी घ्या त्यांची. हो, थँक्यू. चल, ओके. काय म्हणाले ग डॉक्टर? टाइम बॉम्ब लावून गेलेत. तू कुणाला कॉल करतेस? बाबांना. वेळ लागलाय तुला? पण त्यांना कळवायला हवं ना. कशाला?
अगं आता डॉक्टर येऊन गेलेत ना, राजन येऊन शुद्धीवर आणणार आहे तिला. आणि नंदिनीच्या टेन्शनमुळे जर त्यांना काही झालं तर कोण जबाबदार? तू घेणारच जबाबदारी. आत्ता कळलं मला सुमित का चिडत असतो तुझ्या. घरातलं वातावरण पॅनिक करू नकोस, जा. अजी फोन करू नकोस फोन. मला तर फार भीती वाटते बाई रेवती. अगं तुझ्यामुळे नंदिनीला ट्रेस आला आणि ती चक्कर येऊन पडली. हे जर रुद्रला तू शांत राहा ना आई, मला का घाबरवतेस? हॅलो. हा बोला. हॅलो रुद्र सर, पटकन या, नंदिनीला लागलंय झोक्याला. लवकर या, पट्टी पण लावली आहे, लवकर इंजेक्शन पण लावले, ते उठतच नाहीये, बेशुद्ध झाले, झोक्याला लागले, पट्टी लावली आहे, लवकर या रुद्र सर, लवकर या. रुद्रमध्ये एवढे पेशन्स आहे का की तो शहानिशा करेल या गोष्टीची? त्याच्यासाठी तर मी नेहमीच टार्गेट असते. सकाळी जे काही घडलंय ना त्याच्यामुळे त्याचा राग तुझ्यावरही असणार. हॅलो, मी काही नाही केलं आंटी, तुम्हीच बोललात जे बोललात ते, स्वतः तुमचं तुम्ही बघून घ्या. हे बघ, रुद्रला हे कळता कामा नये. बट रेवती आंटी, मम्मी शुद्धीवर आला तर त्या सांगतीलच ना रुद्रला. आणि रुद्रला कळलं तर आपण नाही, तुमची वाट लागणार, कन्फर्म तुमची वाट लागणार. हे बघ, नंदिनी काही सांगणार नाही, पण नंदिनी शुद्धीवर येईपर्यंत तू तुझं तोंड बंद ठेव, नाही तूच गाजावाजा करशील आणि रुद्रला कळेल. काय म्हणाले डॉक्टर, कधी येईल शुद्धीवर? काही सांगता येत नाही, पेशंट वर अवलंबून आहे म्हणाले. मग हॉस्पिटल मध्ये का नाही नेलं? त्याची काही गरज नाही म्हणाले. इंजेक्शन दिले का? हो. अशी कशी पडली ही? तुम्ही बाहेर गेला होतात तेव्हा त्या वर गेल्या होत्या, खाली येत असताना त्या चक्कर येऊन पडल्या तेव्हा पाहिलं मी. वर म्हणजे नक्की कुठे गेली होती? वर त्या सोहा मॅडमच्या खोलीत गेल्या होत्या ते पाहिलं होतं मी.
पर्सन, वेल एजुकेटेड आहे मी, डबल ग्रॅज्युएट आहे मी. रेवती आंटी हॅलो, डबल ग्रॅज्युएट आहे मी. अगं त्याचा काय संबंध आहे इथे? संबंध नाही कसा? सुहावयनी, सुहावयनी खाली या. काय झालंय रुद्र? सोहिनी कुठे? मला बोलायचंय त्यांच्याशी. काय विचारतोय मी? काय झालंय? तुम्हाला नाही माहित काय झालंय? काय म्हणाला तुम्ही आईला? कोण आई? आई नाही ग, नंदाई म्हणायचं असेल त्याला. हो ना रुद्र? मिसेस पैठणकर, मला आईच म्हणायचं होतं, कारण नंदाई माझी आईच आहे. वहिनी तुम्ही काय म्हणालात नंदाईला? मी कशाला काय म्हणेन? माझ्या समोर बोलायला भीती वाटते म्हणून तुम्ही नंदाईला टार्गेट केलं. मी ना तुम्हाला चांगलाच ओळखून आहे रोहित. तू बघतोयस ना हे सगळं काय चाललंय ते? हा हा मला असं ओरडतोय आणि आणि तू गप्प बसलास? ए तू गप्प बस. तुम्ही नक्कीच नंदाईला काहीतरी म्हणालाय, त्यामुळे तिची अवस्था अशी झाली आहे. आता तुम्ही मुकाट्याने घराबाहेर निघताय की मी तुम्हाला हकलवून लावू? हाऊ डे यू? तू माझ्याशी असं नाही बोलू शकत, मी काही नाही केलंय. रुद्र, तू असं डायरेक्ट आरोप काय करतोयस? तुला कोणी काही सांगितलं का? मी तुमच्याशी बोलत नाहीये मिसेस पैठणकर. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये, निघा इथून. जस्ट गेट आउट. सकाळी राजनपा तुला माझ्यामुळे ओरडले आणि आणि त्या बिट्टीच्या एज्युकेशनचा निर्णय स्टॉप करायला सांगितला ना, म्हणून तुझा इगो हर्ट झालाय, म्हणून बोलतोस ना मला हे सगळं? जस्ट गेट आउट. आय वोंट. माझ्याशी या शब्दात नाही बोलायचं. आणि आणि मी का जाऊ हे घर सोडून? ज्या पर्सन मुळे हे सगळं झालंय ना, तो पर्सन जाईल घर सोडून. रेवती आंटी रिस्पॉन्सिबल आहे त्याला. त्यांनी केलं हे सगळं, त्यांना काढ ना आता घराबाहेर. आता बोल, मला घराबाहेर काढत होतास ना तू? सोहा, रुद्र खोटं बोलते आहे ही, काही काय सांगते? डोंट लाय रेवती आंटी. तुम्ही तुम्ही नंदाईला काहीतरी ते मूल चुरण्याबद्दल बोललात हो ना? हे बघ सोहा, मला बोलू द्या. तुम्ही नंदाईला रुद्राबद्दल काहीतरी बोललात आणि आणि त्याचा त्यांना त्रास झाला म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झालाय. यात मी काही नाही केलंय. पैठणकर, तुमची हिम्मत कशी झाली नंदाईशी या शब्दात बोलायची? ज्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या पोटच्या पोराला सोडून दिलं, त्यांनी चोऱ्याची भाषा करू नये. जन्म देते ती आई नसते, जीव लावते ना ती आई असते. आणि माझी आई नंदाई आहे. आणि यापुढे जर कोणीही नंदाईला काही बोललं तर मी खपवून घेणार नाही. रुद्र, मी फक्त बस, मला काहीच एक्सप्लेनेशन नकोय. तुम्ही निघा आता इथून. रुद्र आई, मला कळत नाहीये का मी काय बोलतोय ते? नंदाई, नंदाई उठा लवकर. नंदाई, नंदाई उठा ना. रुद्र सर, रुद्र सर खूप चिडले, ते रेवती मॅडमला घराच्या बाहेर काढायला निघालेत. नंदाई, रुद्र सरांचा राग खूप वाईट आहे, ते कोणाचंच ऐकणार नाही. नंदाई उठा ना लवकर.
हे घर तुटेल, इतली माणसं एकमेकांपासून कायमची लांब जातील. नंदाई नंदाई उठा ना. नंदाई हे घर तुटेल, खूप अनर्थ होईल. हे घर मोडण्यापासून तुम्हीच वाचवू शकता. रुद्र सर आणि रेवती मॅडम मधली दरी आणखी वाढेल, त्यांचं नातं कायमचं तुटेल. हे घर तुम्हीच वाचवू शकता नंदाई. हे बघ रुद्र, मी काहीही केलेलं नाहीये. तू विनाकारण मला टार्गेट करतोय सरे. मी जाते घराबाहेर, पण तू फक्त एकदा नंदिनीला विचार मी काही केलंय का. खोटारड्या आहात तुम्ही पहिला बाहेर निघा. मी जाणार नाही. तुला पश्चाताप होईल रुद्र. मला काही ऐकायचं नाहीये. तुम्ही पहिल्या बाहेर वा आणि ह्या घराच्या आसपासही दिसू नका. नाहीतर मी विसरून जाईन की मी तुम्हाला ओळखतही होतो मिसेस पैठणकर. मग जे होईल त्याला तुम्ही जबाबदार असाल मिसेस पैठणकर. सो गेट आउट.